बदलापूर शहरात विविध कामांचा पाठपुरावा अनेक पदाधिकाऱ्यांकडून होत होता. हीच बाब लक्षात घेत नुकतंच केंद्रीय पंचायत राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून बदलापूर शहराला तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहरातील विविध ठिकाणी भूमिपूजन सोहळे संपन्न झाले. यातच भाजप पक्षाच्या पूर्वेकडील महिला शहर अध्यक्षा मंगला दळवी यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 38 येथील कृष्णानगर येथे असलेल्या बौद्ध विहाराच्या आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला आता यशही आलंय. या विहाराच्या सुशोभीकरणासाठी खासदार कपिल पाटील यांनी तब्बल 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय. या गावाचा भूमिपूजन सोहळा खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या भूमिपूजनाला भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पूर्वेकडील भाजपा शहराध्यक्षा मंगला दळवी यांनी कपिल पाटील यांचे जाहीर आभार मानले. केंद्रीय राज्यमंत्री बदलापूरमध्ये 25 कोटीचं काम राज्यमंत्री साहेबांनी इथे आणलं. त्यातून वार्ड क्रमांक 38 इथे बौद्ध विहार शोभीकरण याच्यासाठी 15 लाख अमाऊंट तिथे साहेबांनी पास केले. तर साहेबांनी तिथे येऊन सुशोभीकरणाचा नारळ फोडला. त्याच्याबद्दल सर्व लोकांनी धन्यवाद त्यांना वार्डमधून दिला. प्रतिनिधी श्रद्धा ठोंडे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर. गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास 14 एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी. मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच. अनोखे फ्रूट पार्क, स्काय गार्डन, गार्डन, प्रशस्त क्लब हाऊस, सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर. 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट 0 वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध. तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहार करणार. चला तर मग गोदरेज विहार सह आपल्या स्वप्नांच्या घरात.